साहेब महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे, दसरा मेळावा कुठे होणार कधी होणार त्याबद्दल काही चर्चा झाली आहे, काय निर्णय झालाय का बैठकीत? विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर सगळ्या आमदारांना एकत्रित करून संघटनात्मक बांधणी कशी करावी याबाबत चर्चा झाली। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्य नेते म्हणून आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं। काही शिवसेना नेत्यांची देखील आज त्यांच्या नेतृत्वाखाली नेमणूक करण्यात आली, उपनेत्यांची देखील नेमणूक करण्यात आली। शाखा प्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत कशा पद्धतीने संघटना बांधणी असावी या संदर्भात मुख्य नेते म्हणून शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं, काही सूचना देखील केलेल्या आहेत आणि तेवढ्यासाठीच आजची बैठक होती। दसरा मेळावा देखील होणार आहे, परंतु दसरा मेळावा कसा होणार कुठे होणार ह्याच्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील। परंतु दसरा मेळाव्यासाठी आपल्याकडनं देखील अर्ज दाखल करण्यात आलेला, अजून परवानगी मात्र मिळालेली नाही आहे, काही पर्यायी व्यवस्था नाही? मी त्याच्यावर कुठचीही चर्चा झाली नाही। दसरा मेळावा करण्याच्या संदर्भामध्ये निश्चिती करण्यात आलेली आहे, पण त्याच्या संदर्भातली तो दसरा मेळावा कुठे असणार आहे, कधी किती वाजता होणार आहे या सगळ्याबाबत स्वतः मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेब काही कालावधीनंतर जाहीर करतील। दोन दसरा मेळावे होणार, कसं पाहता याकडे? आम्ही आमच्या दसरा मेळाव्याकडे पाहतोय, दुसरीकडे बघायची काय आवश्यकता नाही। दसरा मेळाव्यामध्ये भाजपाच्या नेत्यांना सुद्धा बोलावण्यात येईल का? एक पहिली गोष्ट अशी आहे की दसरा मेळावा करणार हे निश्चित झालेलं आहे, परंतु संघटनात्मक बांधणी शाखा प्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत उपनेत्यापासून शिवसेना नेत्यापर्यंत कशा पद्धतीनं असावी, कसं संघटन करावं, कशा पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सामोरं जावं, पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जावं या संदर्भात शिंदे साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि दसरा मेळाव्याच्या संदर्भामध्ये यथा अवकाश स्वतः शिंदे साहेब जाहीर करतो। बैठकीमध्ये जे बॅनर लावण्यात आलं होतं त्या बॅनरमध्ये गर्व से कहो हम हिंदू आहे आक्रमकरित्या लिहिलेलं आहे, पुन्हा एकदा आक्रमक हिंदुत्व। शिंदे साहेब स्वतः ज्या दिवशी निर्णय घेतला त्या दिवसापासून सांगतायत की वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा महाराष्ट्राच्या जनसामान्यांपर्यंत शिवसेनेचा पोहोचवण्यासाठी आम्ही शिवसेनेमध्ये सगळे एकत्रित झालेलो आहोत आणि म्हणूनच आम्ही देखील शिंदेसाहेबांचं समर्थन केलेलं आहे आणि जे बाळासाहेबांचं घोषवाक्य होतं, जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते पुढे नेण्यासाठीच शिंदेसाहेबांनी हे पाऊल उचललेलं होतं, म्हणून वर बॅनरवर या सगळ्या गोष्टी आहेत। जबाबदारी दिलेली आहे, कशा प्रकारची जबाबदारी दिली आणि मान्यवर देखील काही उपस्थित असणार अशी कुठचीही चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली नाही की दसरा मेळाव्याला मान्यवर कोण असणार आहेत, कशा पद्धतीनं असणार आहे या संदर्भात स्वतः शिंदेसाहेब बोलतील। आज संघटनात्मक बांधणी महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं असावी या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं। या बैठकीला शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी आणि युवा सेनेचे पदाधिकारी हे उपस्थित होते। वेदांत प्रकल्प या ठिकाणी महाराष्ट्राला मिळाला नाही याबद्दल सखोल चौकशी व्हावी असे राज ठाकरेंनी म्हटले। वेदांत हा प्रोजेक्ट महाराष्ट्राला मिळणं आवश्यक होतं, आमचं देखील सगळ्यांचं तेच म्हणणं होतं। त्यासाठी या 2 महिन्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं, परंतु मागच्या 1 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या इन्सेंटिव्ह पॅकेजच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करणं गरजेचं होतं, मी अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली की तशा पद्धतीची चर्चा होऊ शकली नाही, म्हणून कदाचित हा प्रसंग आपल्याला ओढवला असेल। परंतु भविष्यामध्ये अशी वेळ येऊ नये आणि वेदांतासारखा प्रोजेक्ट पुन्हा आपल्याला मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे आम्ही प्रयत्न करणार आहोत। कसली चौकशी? नाही, चौकशी करण्याची वेळ आली तर नक्की चौकशी देखील करू। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।